यूथ ऑफ जीएसबीरी जीएसबी सेवा मंडळाच्या 70th गणेशोत्सव सेलिब्रेशन तुम्ही पळत असाच प्रत्येक विषय मी तुमक सांगत असताच आज विशेष जाऊन गणहोमंग मस्त जाता त्या विषयावर मी गेलो टूलो चक तुम्ही वाल्केश्वर अवतारम वृंदावनांत पूज करचित असल बट माम एक नारायण बट माम मोगा नमी बाप बट माम म्हणा पैताची तशी तंगेल पूतू कृष्ण बट माम हे असच खुशी विषय कसं म्हणणार आणि मोगान करचित पूज अशा पुरत आणि उल्लोच अशा पुरत आमक मस्त खुश जाता तंगेलगी गणहोमा विषयावर मी गोया बट माम हंगा प्रतिदिन म्हणजे आम्ही मस्त कडेन गणेशोत्सव पुरा पळयताची जाल्यार गणहोम प्रतिदीस हंग जावचे इतले एक क्रमार जावचे हंग पळोवचाक आमकां भारी चंद खुशी कसं सांगताची कितली गणहोम हंग जाता कितली जन येताची हंगा या जीएसबी समाज प्रारंभ जावन एक 17 वर्ष जाले म्हणटना फुडें तसकीची आमगेल बालगड्यान म्हण तसकी तांगेल एक विश्वास एक प्रीती तांगेल काय नातील त्यांनी एक धैर्य म्हणतात तसं म्हणजे कसं म्हणा रे धातृत्व प्रियभक्तृत्व धीरत्व उचितज्ञा म्हणून म्हणा रे तांगेल धातृत्व दयागुण तांगेल दुसऱ्या दुसऱ्या मेळो एक प्रतीन चलचे तसंच रे धातृत्व गुण तशें प्रियभक्तृत्व प्रतीन चलचे धीरत्व म्हणा रे खंयचेय दैवीक काम करूंक जाल्यार रे मुंदर सुमकर शिकोर काम म्हणल्यार मुंदर सुन वार्ता शिकोर चक्का म्हणून जाल्यार तांगेले कसं म्हणा एक देवावेर विश्वास मात्र तांगेलो दृढ मागीर आत्मस्थैर्य म्हळ्यार तशें ती उचितज्ञ आ उचितज्ञ म्हळ्यार चांग आलोचना तांचे म्हणजे ते तांगेलो तो स्वभाव देवळा तो स्वभावाचे एक प्रभाव आतां दिसून येता देवळा रे ते तांगेले स्वभावा निमित्त चांग देवळी हात धरून त्या देवान गणेशोत्सव वर्षम वर्ष अभिवृद्धी जावं तशी कोण चलून म्हणला तशींच देवाची दयना हांगा कसं म्हणा रे एक मस्त विश्वास म्हणा रे गणवा महावीर जाणांक मस्त विश्वास आसा त्या प्रकार हांगा वर्षम प्रति गणवम वाडत येत आसा तशींच उणे म्हळ्यार एक पान दिसाक काय दिसता 21,000 वयर गणवम सेवा जाता आनी ती प्रतीन जाता आनंदान जाता आनी देवाला मुख्य कशें म्हळ्यार एक भक्ती विशय होड हांगा बाकीच्या पैकी म्हळ्यार भक्ती विशय कसली भक्तीन करता ती श्रद्धेन करता ती त्या भक्ती निमित्त ह्या स्थळाक एक वैभव आनी देवाल उत्सवाक एक मस्त देवान वैभव दिवन चलयला तशींची सहस्रबोधक हवन त्या वेळेस तशींची सदांड एक 25-30 बरी त्या सहस्रबोधक हवन अशा पुरो थंयची देवाल देण म्हळ्यार तांचे कदर त्या मोदक हवना सांगिल्लें तशें एक भाग्ययुक्त देवाल एक अनुग्रहांनी विद्या मान्यता ती बुद्धी मान्यता ती तांगेले कसले नमनेचे कश्टांतले दूर जावन सर्व योग्य प्राप्त जाता देवाल परिपूर्ण दयेन चांग आपल्या मना समाधान जावचे योग्यता देव अनुग्रह करून दिता म्हणून तशेंची गणपतीले एक विशेष म्हळ्यार क्षिप्रप्रसाद बाहू पाणी आशा प्रपूर काम म्हणटा ती गणपतील कवच आसा म्हणजे क्षिप्रप्रसाद कोण कसल मक्त की ते क्षिप्रप्रसाद जावन न्हू कोडले ते फल दिता आनी भाव आशा प्रभूर का आमगेले मनांत लिपच्या इथं म्हणा रे समस्त कामनम दिव्यम भक्तेश्ट फल कारणम सौभाग्यदम हितकरम म्हणून म्हणा रे कसले आमगेले कामना पळय दिव्य कामना आम्ही चांग कामन करू का देवाला केन्ना म्हणा रे आमगेले बरेपण जाव का आमगेले निमित्त दुसऱ्याला बरेपणय जाव का तशी त्या पुराय चलता चलता ती येऊन कसं म्हणा रे दिव्य कामने का भक्तेष्ट फल कारणम म्हणा रे समस्त कामनं दिव्य म्हणा रे सगळे चांग आम्ही केन्ना आलोचन करून देवाला मागता की त्या पुराय कामना देव चंद करून आमकां सौभाग्यदम हितकरम म्हणा रे भाग्य पूर्ण दिता आणि ते कामना हितकर जावन आमकां देव चंदार केलें दिता म्हणल्यार ते विश्वासपूर्वक हांगा जावं तसले सर्वय विशय खंयचेय विशय उणें पडनातले आयल्यांक अन्नदान जावो मुरुगणपती पूज जावो देवाल पूज त्यावय एकदम म्हळ्यार क्रमारी बरी पूजा ती देवालकी अनुग्रहा खातीर विशेष जावन ती मागून घेवन प्रसाद दिवन येता ती त्या प्रकार रंगपूजा दिपालंकार पूजा हे पुराय सेवा हांगा भक्तीन जाता आनी देवाल दय मेळच्या कारण जाता म्हण आमी
देवाल दे में जा कारण जाओ का मन इंटे वाले मा बंगे धन्यवाद बट मम दशी चमगे डो टू कृष्ण बट मा मैसेज दोनों तेरा या संदर बेर तंगिला उल्लोक कसन एक मलारी वालकेश्वर अंत अमगेल समाज अंत एक जीवंत समाधि मन माधवेंद्र तीर्थ स्वामी अल वृंदावन शी तहिंच दसल एक सौभाग्य तुमका अनि हंगाई सेव करू का मस्त कितले आनंद समण मन श्रीमद माधवेंद्र तीर्थ गुरु भो नम श्रीमद वरदेन्द्र तीर्थ गुरु भो नम आम संगे मेरे हंगा एक गणपति लेक विग्रह जताना थी ती माती पूजू नो देवाल की प्रसाद घेन तो नारो गणपति पोट्टा दौर नी हंग हा कार्यक्रम चलचो तस्दीको नो थई आनी हंग एक अन्योन्य एक संबंध आसा फूड लगून आत लगून नही फूड लगून खंची एक सेवा जी एस बी सेवा मंडला एक कार्यक्रम जाओ का जाल्यार जी एस बी सेवा मंडला समिति सगळेची वालकेश्वरा मठा येवन की देवाल देवाल तशीच ते वृंदावना लेगी प्रार्थना करूची तंगेल खंचे काम सुरू जावचे तशी ते एक जी एस बी सेवा मंडळाची की कीर्ती एक उन्नत येवच्या कारण आमगेला माधवेंद्र तीर्थ स्वामी तत्तावळ तांनी जाल्यार सांगता आसताची तशी सर्व हांगा एक अन्योन्य एक कसं म्हणटाची एक अविनाभाव एक संबंध आसा तांगेले आनी म्हळे वालकेश्वर मठांत तशी थंय जाल्यार आमगेल्या माधवेंद्र स्वामी हांग जाल्यार हांगा आमगेले स्वामी चातुर्मास चलता आसा थंय जाल्यार गणपती इत्यादी आत्ता पुराय पूजन इत्यादी जाता आसा स्वामी हांगा तशींच हांगाय जाल्यार हांगा प्रिती आमकां कसं की हांगा समाजान पुराय पुट्टू मेळ्ळो हांगा गणोमा सेवकी इत्यादी पुराय सेव करताना आमकां कळो न्हू एक नमने वैभव विंगडूच आमकां सांगून साथ दिना आनी आमी कसं नाही लेखून जावची न्ही हांगा हांगा जिवो जावचे पळय कसं नाही लेखून जावचे न्ही हांगा पुराय ते देवालकी स्वाम्यालकी आशिर्वादानूय जावचे आमी लेखताची हो हे अशी तयारी करका की तशी तयारी करका की हे करका की अशी करका की अशी जाव का ते पुराय आमी करची कसनय न्ही कोणीय करची न्ही त्या खाली देवाल स्वाम्यालकी कसं की एक आमकां ते त्या प्रमाणे तो शक्ती दिता वता शक्ती सामर्थ्य देऊन धैर्य देऊन त्या करयता वता आनी ते जता वता कार्यक्रम चंदायेर जाता आनी आमकां कोणाक कशी जाल्ले म्हण सांगच्याक तेवूय साथ दिना कशी जाल्ले म्हण देवान करयलाय म्हणून कोणाली हांगा खंयचे भक्तांक निमगेले कशी जाल्ले पांच दिवस श्रम श्रम दिवन न्हीद नातेल्या कसं की तांणी एक आनंदार करता वता कशी म्हळ्यार देवाल शक्तीन कोणी खंयचेय भक्ता जाल्यार निमगेल्यार तांणी सांगचे तेची देवान करोसून घेतल्या म्हण मागीर हांगा ही सब प्रारंभ जाताना गणपती उत्सव प्रारंभ जाताना मुख्य म्हळ्यार आमगेले उल्लो देव म्हळ्यार म्हणजे तांगेलो सुधींद्र स्वामीले परिपूर्ण अनुग्रह आशिल्ले सुधींद्र स्वामी म्हळ्यार तांगेले एक तांचे तांगेले प्रकार सुधींद्रो देवस्वम नर वपुरिधानी वटीत घाम पवित्रीकर्तुं वा दत्तजदं वैश्वलदाहा पवित्रायास्मान् अखिलं निपानाम् उदिवर नरं यागं कृत्वा कुटिलमध्ये अगम्य चरितं म्हणरे तांगेलेक विशेष चरित्र म्हणरे तांगेलेक एक कस तपश्चर्या म्हण केतने मस्त देवालय केन्ना देवालय मागताने देव दयावंत म्हणून तन सांगेल म्हण केसे त्या देवालय तांनी मागून केन्नाय भक्तांक प्रसाद देऊन केन्नाय भक्ताल अभिवृद्धी कळची कारण नेवतसले सर्व आशीर्वाद दिवन या सभेक विशेष जावन ताणें आशीर्वाद केला तशी आमी केन्ना म्हणटा ती काशी मठाधीश भक्तजना पोश श्री गुरुस्मणा भव तापहरणा म्हणू म्हळ्यार आमगेल स्वामे आमकां आमगेल स्वामी म्हळ्यार एक गौरव चुका प्रीत चुका आमगेल म्हळ्यार तांचो स्वार्थ चुका देव स्वामी म्हळ्यार आमगेले म्हणून एक स्वार्थ चुका तसल त्यात भितर ते प्रिचीन ते देवच के स्वामी नरव परिधानम वटीत घाम म्हळ्यार एक मनशे देह आहा रे हांग घेवन पुराय रितीन जाणाची उत्तरोत्तर अभिवृद्धी कारण जावच्याक सर्व रितीन अनुग्रह केलेले ते सुधींद्र स्वामी तशींची आयच्या कसकी एक भाग्यपूर्ण 70 वर्सां रे ह्या उत्सवा भितर ते स्वामेले एक पवित्र चरणकमलाचे पादुकाय हांग घेवन कसकी ताका आमी एक उत्साह रे आमगेले स्वामेले चरणा आमगेले स्वामेले चरणा पादूक म्हणू एक प्रिचीन श्रद्धेन हांगा कसकी आतां पूजके चलता आमी सुधींद्र स्वामीला मागून दिवचे की हे सर्व रे आनीक ह्या सभेक जांग अभिवृद्धी जावं तशी जांग भाग्य मेळ तशी आनी हांगा
आमची गेलपोंडे ही दर्जनासाठी पुरे भक्तगणासाठी त्या भक्तजनाक आनंद देऊन या महागडतील दयेनं आमगेले संस्थानाचे ज्ञानपती नरसिंह देवाल इथं आणि आमच्या स्वामी पुरे फोड लोक विशेष जाऊन काशीमठा इतिहास दैवे यादवेंद्र विजेंद्र स्वामीनं अनुग्रह केला यादवेंद्र स्वामीनं सगळीची मठा जबाबदारी भक्तिपूर्वक देवालकी सेवा करून चलायचे तशींची केशवेंद्र स्वामींक तो वेदव्यास तांगेले भक्तीन किमेळो इतमळे कुणय दिवचे विजय विंगडो या परमात्मान जी त्या गंगे मुखांतर हाणो या वेदव्यास प्रदान केलं म्हणजे तजितलो हाड तत्सलेक संदर्भूत कोणी लेख नाशी अचिंत शक्य म्हणतात म्हणे कोणी लोक कंकोर जाता त्यांना तो आनंद चलशिलो म्हणून तशी मुखारी राघवेंद्र स्वामींक नरसिंह प्रत्यू केलो तशी मस्त पोरे स्वामी लेखेक तांगेले हिटात आसा आमकां मस्त कोत्ता जाल्यार त्या पुराय त्या स्वाम्यान अनुग्रहानी या सभकी की सर्वे आमगेले समाजाकची उत्तरोत्तर अभिवृद्धी रे स्वाम्याल कितें मेळ्ळेलें आसा थंय स्वाम्याल जेणा रे मनान वंदन कोरून स्वाम्याल थंय नित्यच तुका आमकां तशींची आमगेले संस्थाना देवालकी आमी आराधन करचें पुराय देवालकी दिन जावन जावन देवान भविश्य दिवन वो गणेश उत्सव आनीक त्या गणपतील दिन बरें जावन कोणत्यो लोकां म्हणून देवालकी प्रार्थना कोण शिजी बाब भट मामान आसतना हांव एक विशय सांगता वालकेश्वरा कोण येनीच की आणि या संदर्भ रे येऊ का इथं म्हणा रे ते जिवंत समाधी माधवेंद्र तीर्थ स्वाम्याला ते येऊन कसा मगला रे त्या जत्ता सांगा म्हण ना बाब भट माम कृष्ण भट माम तशी जे राम भट मामे ते असताची आणि या पंता विशेष जाऊन काशीमठाधिपती श्रीमद संयमेंद्र तीर्थ स्वाम्याला चातुर्मास येतास त्याच्यावर सौभाग्य प्लॅन करायची कशी येऊन पावित फ्लाईट की ट्रेन की कार की कशी येऊन पावित एक पंत येयाची मागीर वर्ष वर्ष त्या देऊ आपण घेत तशी जाऊन एक उत्तर सांगू काही इच्छुक आहोत आणि तांत्रिकरे आम्ही मागून घेता वरदेंद्र स्वामी तशींची त्यांना समाजाक करुणापूर्ण असेल त्याचे बारीक करुण असेल चांगले ते चांग ज्ञान असेल ज्ञान विज्ञान असेल तशी मंत्राविषयी आणखी त्यांनी मस्त या समाजाक कूळ का समाजाक चांग द्याव का म्हणत तर जाऊन त्यांनी मस्त श्रम घेऊन चांगले काळात तुझी पुराय वेद म्हणजे वेद पुस्तक या पुराय चंद्रकेतांनी म्हणजे समाजाक मिळत तशी आणि मस्त तरी देवालय ध्यान अष्टकी पुराय केलेलं असं आत्ता आम्ही का आनंदारी प्रीतीन भक्तीन सांगची म्हणा रे आमगेले संयमेंद्र स्वामी मस्त चिंतन करतात आमगेले समाजाक देवालय मागून आमगेले सगळेच समाजाक एक भद्रत मेळ का म्हणा रे विंगड विंगडशे जावचं एक भद्रत मेळ आमगेले समाजात कीर्ती आणखी उन्नत जाव कोण आमगेले संयमेंद्र स्वामी प्रीतीपूर्वक देवालय मस्त म्हणजे होम जप पारायणाने करून कसकी तांगेले प्रीती आमगेले अभिवृद्धी कारण म्हणजे खंडिताची तशी त्या स्वामीला विचारणार मागवतो आम सर्वांक बरेपण जाऊ म्हणून मागवतो धन्यवाद भट मामा बोलायला थँक्यू.